तर आदित्य ठाकरे आता वरळी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत. महत्वाची बातमी आपण पाहतोय. आदित्य ठाकरे आता मुंबईतील हिट अँड रनची घटना घडल्यानंतर वरळी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत. शिंदे गटाचे उपनेते राजेश शहा यांचा मुलगा मिहीर शहा याच्या गाडीनं एका दाम्पत्याला जोरदार धडक दिली, त्यामध्ये पत्नीचा मृत्यू झाला, तर पती गंभीर जखमी आहे. आणि याच सगळ्या पार्श्वभूमीवर आता आदित्य ठाकरे हे वरळी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेले आहेत. तर पुणे हिट अँड रन प्रकरणानंतर आता वरळीमध्ये देखील मोठी दुर्घटना घडलेली आहे. पहाटेच्या सुमारास एका BMW गाडीनं दुचाकीला धडक दिली, यामध्ये महिलेचा मृत्यू झालेला आहे, तर पती जखमी झाल्याची माहिती मिळते आहे. ही गाडी देखील आपण पाहतोय, राजेश शहा यांची ही गाडी असल्याची माहिती मिळते आहे.